Hello friends, welcome to KRK-Law channel. Today we are going to discuss fundamental duties under Article 51A of the Constitution of India. Fundamental duties comes under Part 4A of the Constitution. As per Article 51A, it shall be the duty of every citizen of India, Clause A, to abide by the Constitution and respect its ideals and institutions, the national flag and national anthem. म्हणजेच राज्यघटनेचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे होय. ॲज पर क्लॉज बी इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया टू चेरिश अँड फॉलो दी नोबेल आयडियल्स विच इन्स्पायर्ड अवर नॅशनल स्ट्रगल फॉर फ्रीडम अँड क्लॉज सी टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सॉव्हरेंटी युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. म्हणजेच ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे आणि भारताची सार्वभौमता एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे. क्लॉज डी इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया टू डिफेंड द कंट्री अँड रेंडर नॅशनल सर्व्हिस वेन कॉल्ड अपॉन टू डू सो. म्हणजेच देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. क्लॉज ई टू प्रमोट हार्मोनी and a spirit of common brotherhood amongst all the people of India, transcending religious, linguistic and regional or sectional diversities, to renounce practices derogatory to the dignity of women. म्हणजेच धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेत सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे तसेच स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. Clause F, it shall be the duty of every citizen of India to value and preserve the rich heritage of our composite culture. म्हणजेच आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारसाचे मोल जाणून तो जतन करणे. Clause G, to protect and improve the natural environment including forest, lake, rivers and wildlife and to have compassion for living creatures. म्हणजेच वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यासह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्या सुधारणा करणे आणि प्राणी मात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे. क्लॉज एच इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया टू डेव्हलप द सायंटिफिक टेम्पर, ह्युमॅनिझम अँड द स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड रिफॉर्म. म्हणजेच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. क्लॉज आय टू सेफगार्ड पब्लिक प्रॉपर्टी अँड टू ऑब्झर्व व्हायलन्स. म्हणजेच सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. क्लॉज जे इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया टू स्ट्राईव्ह टुवर्ड्स एक्सलन्स इन ऑल स्पियर्स ऑफ इंडिव्हिज्युअल अँड कलेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी सो दॅट द नेशन कॉन्स्टंटली रायजेस टू हायर लेवल ऑफ एंडेवर अँड अचीवमेंट. म्हणजेच राष्ट्र सातत्याने उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठाचे यश संपादन करण्यासाठी झटणे. क्लॉज के इट शॅल बी द ड्युटी ऑफ एव्हरी सिटीजन ऑफ इंडिया हु इज अ पॅरेंट ऑर गार्डियन टू प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटीज फॉर एज्युकेशन ऑफ इज चाइल्ड ऑर ॲज द केस मे बी वॉर्ड बिटवीन द एज ऑफ 6 and 14 years. म्हणजेच मातेपित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्षादरम्यानचे आपले अपत्य किंवा यथास्थिती पाळले याला शिक्षणाच्या संधी देणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची कर्तव्ये असतील. थँक्यू.